मुख्यमंत्र्यांच्या आव्हानांना सन्मान करून मराठा आरक्षण प्रश्न निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवस दिले होते. आज 41वा दिवस आहे. सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीच हालचाल न केल्याने स्थगित केलेले बेमुदत उपोषण आजपासून पुन्हा सुरू करत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. यावेळी अन्न पाणी वैद्यकीय उपचार घेणार नाही असंही त्यांनी जाहीर केले. करा, संध्याकाळपर्यंत करा, उद्या करा, पण मी आता आज बोलतोय दादा, तुमचा सन्मान ठेवलेला आहे. आम्ही, आमचा मराठा समाज काही चुकला नाही, आमच्या आयुष्यावर उद्धवस झालं. काय चुकलं आमचं, याचं उत्तर द्या. आम्ही गरीब नाहीत का? आम्ही निकष पार केले नाही का? थोडी दिलीत ना मग. आता तुम्ही 15 दिवस म्हणले होते, 41 दिवस दिलेत. आता ते करते 2 वर्ष आम्ही काम घ्या फाशा. बरं, आता याच्यात दुसरं सांगा साहेब, जाऊ द्या, ते तर होत राहील. मी तर बसलेलो आहे. आता 2 दिवसात गुन्हे मागं घेतो म्हणले होते. आंतरवाडीस महाराष्ट्रातले एक बी घातला नाही. तुम्हाला ते बी व्हाय ना, तर आरक्षण कशाचं मिळत देतात तुम्ही आम्हाला? दोन दिवसात म्हणले होते ना. आपण का खटले होते ना वापस? 2 दिवसात म्हणले, 8 दिवसात नंतर म्हणले ते आपले नाही. म्हणजे समजा ते आंदोलन चालू होतं, ते डावता सटवला म्हणायचं आमच्या टाकून. मग 2 दिवसाचं म्हणले होते ना, आज 41 दिवस झाले. याच्यात तिसरा मुद्दा एक दादा असा आहे परत, कि आपल्या बांधवांनी आता काही 16 जणांनी आत्महत्या केलेल्या, त्यांच्याबद्दल काहीच सहानुभूती नाही आणखी सरकारची. त्यांना नोकरी द्यावं किंवा त्यांना काही निधी द्यावा? आम्ही स्वतः आपण नांदेडला, मी त्यांच्या बोलवते, राजकारणाशी बोललो, त्यांच्या राजकारणाशी बोललो त्या दिवशी. तर आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. तुम्ही आज आदेश द्या ना साहेब, आज आदेश द्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांना, जिथं जिथं आत्महत्या झाल्यात त्यांना शासकीय मदत. पहिले आपल्या जे 42 जणांना दिली होती आणि एक नोकरी सरकारी, माहिती घ्या. नाही दिली, मी थोडीशी घेतली माहिती. मग कल्याण तरी होईल ना त्या लेकरांचं, गोरगरिबांचे. आता त्यांचा जीव तर गेलाय, पाठीमागचे जे बारीक बारीक बाळ आहेत त्यांचे, ते तर उघड्यावर नाही पडायचे. मी आवाहन केलेलंच आहे, परत परतही करतोय. आताही आता तुमचा फोन आला म्हणलं की लगेच येतात मोबाईल हातात आला की लगेच मीडियावाले बांधून ते, मग आपलं सगळं उघडच असतंय. झालं सुरू आणि आपले इकडे जे कार्यक्रम होता आंतरवालीला, त्या दिवशी काही शेतकरी बांधवांचं थोडं नुकसान झालेलं आहे गावागावात. त्याचे जर पंचनामे करून थोडे मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीनं केलं तर ते जर ते 2-3 काम थोडे गुन्ह्याचा एक विषय आहे, आत्महत्येचा आहे, त्या नुकसान भरपाईचा एक आहे. नाही ते सुरू म्हणलं लय दिवस सुरू आहे ना, मग ह्या होत आहे ना तुमच्या भरोश्यावर आम्ही 40 दिवस द्यायचे. आता ते गुन्ह्याचं 2 दिवसात एक बी झालं नाही. म्हणजे असं आहे की डाव टाकून ठेवले जेव्हा ही होईल त्याचा अर्थ असा होतो असं वाटतंय. थोडा वेळ लागला तर मग अजून उपस आपल्या जीवावर
कशाचं चांगलं होतं काही होऊनच द्या चांगलं तुम्ही तुमचंच ऐकलंय ना मी काय खोटं बोलतोय का काय का तुमचाच शब्द ऐकलाय त्या दिवशी मीडिया साक्षाला होता आज मीडिया साक्षाला आहे तुमचा शब्द पाळलाय का नाही आम्ही मग आता कोर आमच्या लेकरांचे जीवन उद्ध्वस्त करायचे आपली मागणी सर्वोच्च न्यायालयाची नाहीच आहे साहेब तुम्ही असं म्हणत काही छोटा कोणा बद्दल स्वतः मुख्यमंत्री मान्य देवेंद्र आपल्यालाच द्यायचंय हा असं म्हणा तुम्ही आपल्याला द्यायचंय म्हणा आपली मागणी कोर्टातली नाहीच नाही ते मुद्दाम माग ठेवलाय तुम्ही आम्ही आंदोलन केलं की ती केसीचा धाक दाखवायसाठी मग दोन दिवसात तुमच्यासाठी साधा विषय त्या केसेचा नुकसान भरपाईचा तर काय चिल्लर नुकसान भरपाई झाली असेल लय झालं तर 10 गावात नुकसान भरपाई झाली असेल आणि 16-17 आत्महत्या झाल्या त्या होऊ नयेत कोणाचं लेकरू बाळू मरू नये त्यांचे लेकरू उन्हात पडू नये त्यांना मदत व्हाय ना काही ते ऍक्सिडेंट झालेले पोर आहेत ते कोमात आहेत कोमात त्यांनाही मदत नाहीये म्हणजे आपले ते हॉस्पिटलचे अधिकारी आहेत ना ते फाईल सुद्धा पाठवत नाहीत किंवा तुम्ही आता 2-4 काम करून घेतले समजा उदाहरणार्थ एक आत्महत्या कुठं झाल्या त्याचा ताबडतोब ही सर ही पाठवा रिपोर्ट पाठवा दुसरं नुकसान